देश विदेशातल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात झटपट. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा दिली जावी अशी मागणी भाजपच्या संसदीय बोर्डाने केली आहे. मोदींना सध्या 24 तास एनएसजी कमांडोची झटपट सुरक्षा आहे. ती वाढवून स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा पुरवावी अशा मागणीचा ठराव बोर्डाच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला. मोदींच्या पाट्याच्या सभेच्या वेळी झालेल्या साखळी स्फोटानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी भाजपकडून केली जाते. केंद्र सरकारनं मात्र मोदींची सुरक्षा वाढवण्याची मागणी फेटाळली आहे. मोदींना सध्या असलेली झेडप्लस सुरक्षा पुरेशी आहे. त्यांना एसपीजी दर्जाच्या सुरक्षेची गरज नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी म्हटलं आहे. बोधगया स्फोटांचा उलगडा झालाय. बिहारमध्ये मोदींच्या सभेच्या वेळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांनी बोधगयामध्ये हल्ला घडवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. एनआयएनं रांचीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये बोधगया मंदिराचा नकाशा आणि पुरावे आढळून आले. जम्मूमध्ये होत असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या सभेमध्ये गोंधळ झालाय. सभेमध्ये सरपंचांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गोंधळ घातला. राहुल गांधी 2 दिवसांच्या जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान राहुल गांधी सरपंचांच्या सभेला संबोधित करत होते. त्यावेळी खोऱ्यामध्ये सातत्यानं सरपंच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधत गोंधळ घातला. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवरून नवीन वादाला तोंड फोडलंय. हैदराबादच्या विलिनीकरणासाठी लष्करी कारवाई करण्याचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आग्रह होता. त्यामुळे नाराजीनं पंडित नेहरूंनी सरदार पटेलांना तुम्ही जातीयवादी आहात असं म्हटलं होतं असा दावा अडवाणी यांनी केलाय. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. आता छटपूजेवरूनही राजकारण सुरू झालंय. भाजपची सत्ता आली तर छटपूजेच्या दिवशी सरकारी सुट्टी देण्यात येईल अशी घोषणा भाजपने केली आहे. तर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठीचा हा हातकंडा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. दिल्लीमध्ये जवळपास 30% लोक हे पूर्वांचलचे राहणार आहेत. त्यामुळे छटपूजेच्या निमित्तानं व्होट बँक जपण्याचं राजकारण सुरू झालंय. यानिमित्तानं भाजप भावनांशी खेळण्याचं सवंग राजकारण करते असा आरोप काँग्रेसनं केलाय. उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये समाजवादी पक्षाचे नेते सलीम कतीमवर बलात्काराचा आरोप करण्यात आलाय. कतीमच्या घरात काम करणाऱ्या मुलकरीण आणि तिच्या मुलीवर बलात्कार केल्याचा कतीमवर आरोप आहे. दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील बसपा खासदार धनंजय सिंग आणि त्यांच्या पत्नीला मुलकर्णीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धनंजय सिंग यांच्या पत्नीवर मुलकर्णीच्या हत्येचा आरोप असून सिंगवर पुरावे नष्ट केल्याचा देखील आरोप आहे. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. चारा घोटाळ्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झालेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव सध्या माळी बनले आहेत. त्या बदल्यात लालूंना दिवसाला 14 रुपये मेहनताना मिळतोय. बिरसा मुंडा कारागृहात लालू यादव यांना ठेवण्यात आलंय. दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2013 ठरलेल्या सृष्टी राणा हिचं हिरेजडित मुगुट सीमाशुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलंय. 21 वर्षीय सृष्टी राणा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली त्यावेळी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तिला थांबवलं आणि हा मुकुट जप्त केला. बांगलादेशात 2009 झालेल्या बंड प्रकरणी एका न्यायालयानं 152 सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवलेली आहे. सैनिकांच्या या बंडात तब्बल 74 लोकांचा बळी गेला होता. अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये एका मॉलमध्ये गोळीबार झालाय. मॉल बंद होण्याच्या काही वेळ आधी झालेल्या या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरानं का गोळीबार केला याचं मात्र गुढ अद्यापही समजलेलं नाही. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये 1000 लोक चेहऱ्यावर मुखवटा घालून रस्त्यावर उतरले. सरकार आणि कॉर्पोरेट जगात असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी हे आगळं आंदोलन केलं. इराकच्या किरकिर शहरात झालेल्या साखळी स्फोटांमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. या स्फोटांमध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले. ब्रिटनच्या प्रसिद्ध मुलक्स ऑक्शनियर्सनं नुकत्याच केलेल्या एका लिलावात महात्मा गांधींच्या चरख्याची बोली लावली. गांधीजींनी येरोडा जेलमध्ये हा चरखा वापरला होता. 1,10,000 पाऊंड इतक्या मोठ्या किमतीवर हा चरखा विकला गेला. झी 24 तास एक पाऊल पुढे.